राव यांच्या स्मृतिदिनानिमित्त रूपक संगीत कलानिधी, लेखिका आणि सादरकर्त्या प्रभा जोशी. श्रोते हो, ज्येष्ठ गायक आणि संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रूपक प्रसारित करत आहोत संगीत कलानिधी, लेखिका आणि सादरकर्त्या प्रभा जोशी. संगीत कलानिधी. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, 20व्या शतकात 60 वर्षांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकोत्तर कलाकारांमध्ये मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचं नाव अग्रणी आहे. गायक, नट, संगीत दिग्दर्शक, महान गुरुचे महान शिष्य, लेखक, प्रखर देशभक्त, वक्ता अशा सर्व भूमिका मास्टर कृष्णरावांनी वठवल्या आणि कालपटलावर आपलं नाव कोरून ठेवलं. मास्टर कृष्णराव यांचं जन्मनाव कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर. 20 जानेवारी 1898 या दिवशी त्यांचा जन्म पुण्याजवळ आळंदी इथे झाला. लहानपणापासून त्यांचा आवाज गोड होता आणि तेव्हाच्या गाजणाऱ्या संगीत नाटकातली पदं गाण्याचा त्यांना छंदही होता. लहान वयातच मास्टर कृष्णरावांचा नाट्यकला प्रवर्तक या नाट्य कंपनीमध्ये प्रवेश झाला. संत सखू या नाटकामध्ये विठोबा, सौभद्रमध्ये नारद अशा भूमिका मास्तरांनी बालवयातच गाजवल्या. एकदा पुण्यात नाटक पाहायला विख्यात गायक पंडित भास्कर बुवा बखले आले होते. त्यांनी छोट्या कृष्णाचं गायन ऐकून आशीर्वचन दिलं आणि सांगितलं, हा मुलगा गाणं शिकला तर उत्तम गवई होईल. थोडं मोठं झाल्यावर मास्टर कृष्णरावांनी पंडित भास्कर बुवा बखले यांनाच आपलं गुरु केलं आणि संगीत विद्येमध्ये प्रावीण्य मिळवलं. आपल्या गुरुबद्दल बोलताना मास्टर कृष्णराव सांगत असत, मी बुवासांच्याकडे शिकल्यास राहिलो. सकाळी, दुपारी व रात्री या तीनही वेळेस मला तालीम मिळू लागली. प्रथम मी गात असलेली नाटकातली पदे पण त्याच्या मूळच्याचा हिंदी चिदा बुवाने मला सांग बसून दिला व नंतर भैरव, सारंग, यमन, भूप हे चार बरेच दिवस शिकवले. त्याबरोबर काही गाण्यातील तालबद्ध सुरावटी, पिलू, खमाज यासारख्या रागातल्या ठुमऱ्या सुद्धा मला शिकवल्या. शिकवण्यास मी कधीच कंटाळून गेलो नाही. ती सुद्धा त्यांचे शिकवण्याची फार मोठी हातोटी होती. महाराष्ट्राबाहेर बुवासाहेब पंजाबातही फार प्रसिद्ध झाले. मी त्यांच्याबरोबर 6-7 वर्षे अमृतसर, जालंधर, सियालकोट, काश्मीर इत्यादी ठिकाणी गेलो होतो. बुवासाहेबाबरोबर गाण्याचे बैठकीत साथ करून त्यांचे जे जे गुण मला पाहावयास व ऐकास मिळाले ते म्हणजे सर्वसाधारण समाज शत्रुवर्ग पाहून व त्यांची आवड पाहून गाणे हमखास रंगवणे. त्यासाठी बुवा शास्त्रीय संगीताबरोबर उगीच काकांता यासारखी मराठी पदे, ठुमरी, अष्टपदीसुद्धा
म्हणत असत. अशा प्रकारे बुआने सर्व श्रुतृवर्ग काबीज केला होता. बुआने स्वयंवर द्रौपदी या नाटकातील पदांना अप्रतिम अशा चाली दिल्या. आपल्या पटडीचे गाणे रंगभूमीवर आणून बालगंधर्व वामी शिष्य यांचे करवी सर्व दर्जाचे लोकांना खुश केले. ही केवढी मोठी कामगिरी बुआसाहेबांनी केली. मास्टर कृष्णराव यांच्याबरोबरच एका बाजूला नटश्रेष्ठ बालगंधर्वांनाही भास्कर बुआ बखले यांची तालीम मिळाली. बखले बुआंचे हे दोनही पट्ट शिष्य त्यांची कीर्ती वाढवत होते. मास्टर कृष्णराव यांनी 1918 सालापासून गंधर्व नाटक कंपनीत बालगंधर्वांबरोबर भूमिका केल्या. पुढे 1922 साली पंडित भास्कर बुआ बखले यांचं निधन झालं आणि गुरुचं कृपाछत्र हरवलं. तुमचं गाणं अखेरपर्यंत गात राहीन अशा शब्दांनी मास्टर कृष्णरावांनी गुरुला तिलांजली वाहिली. गुरुपश्चात अनेक मैफली गाजवून गुरुची परंपरा जागती ठेवली. मास्टर कृष्णरावांचा आवाज सुरेल, मुलायम आणि रसाळ होता. त्यात लवचिकता होती. अत्यंत शिस्तबद्ध गाणं असूनही त्याचा ढंग आगळा होता आणि त्यामध्ये चैतन्य होतं. प्रचलित अप्रचलित अशा सर्व राग रागिण्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पंडित भास्कर बुआ बखल्यांनी संगीत रंगभूमीवर पदरचनांना चाली लावून क्रांती घडवली होती. पुढे मास्टर कृष्णरावांनी त्याच परंपरेने आपल्या गुरुचा वारसा चालवला. गंधर्व नाटक कंपनीमध्ये विधिलिखित, अमृतसिद्धी, सावित्री, आशा निराशा, कान्होपात्रा अशा नाटकांना बुआंनी अविस्मरणीय असं संगीत दिलं. मास्टर कृष्णरावांनी उभ्या केलेल्या स्वरवैभवात अनेक गोष्टींचा समावेश आहे. घरंदाज गायकीचं, गुरुच्या लौकिकाला साजेसं गायन ते करतच होते. त्याबरोबरच महाराष्ट्राची जानपद परंपरा असलेल्या भक्ती संगीतातही मास्टर कृष्णरावांनी मौलिक भर घातली. त्यांनी गायलेल्या भक्तिरसात भिजून निघालेल्या अभंग रचना आजही रसिकप्रिय आहेत. देव मने नाम्या पागे, देव मने नाम्या पागे, जान देव मिसळावे, जान देव मिसळावे, देव मने नाम्या पागे, देव मने तो मी नाजी दूजा, तो जान देव आत्मा माधा, जान देव आत्मा माधा, देव मने नाम्या पागे, देव मने नाम्या पागे, जान देव मीच जाए, जान देव मीच जाए, देव मने नाम्या माझे ठावी, देवी घेत
माझे थावी ठेवी घेत तोड खलत कधी बैत तोड खलत कधी बैत नाम्या तुमद मानसी नाम्या तुमद मानसी ऐसे मने ऋषिकेश ऐसे मने ऋषिकेश रे देव मने नाना पारे देव मने देव मने। मास्टर कृष्णरावांनी पुण्यात प्रभात फिल्म कंपनीमध्ये संगीतकार म्हणूनही मोठी कामगिरी केली। प्रभात चित्रपट कंपनीच्या गाजलेल्या चित्रपटांना मास्टर कृष्णरावांनी संगीत साथ चढवला। गोपाल कृष्ण, शेजारी, माणूस, अमर ज्योती, धर्मात्मा अशा प्रभातच्या गाजलेल्या चित्रपटांना मास्टर कृष्णरावांनी संगीत दिलं आणि त्यातली गाणी अजरामर झाली। विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत संगीत रंगभूमीची दिशा बदलली आणि विषयाचा पौराणिकतेकडून सामाजिकतेकडे जाणारा प्रवास सुरू झाला। मास्टर कृष्णरावांनी याही काळात नाट्य निकेतन या संस्थेच्या संगीत कुलवधू, एक होता मातारा, कोणी एकेकाळी अशा नाटकातल्या पदरचनांना प्रसन्न सुरावटीच्या नव्या आचार विचारांच्या चाली बांधल्या आणि या आधुनिक संगीत नाटकांनाही लोकप्रियता मिळवून दिली। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वंदे मातरम या बंकिमचंद्रांच्या रचनेला राष्ट्रगीताचा दर्जा आणि मान मिळावा यासाठी मास्टर कृष्णरावांनी अथक प्रयत्न केले। या गीताला वेगवेगळ्या चाली लावून त्याचा प्रचार आणि प्रसार केला। 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून संपूर्ण बुद्धवंदना मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केली। या उपक्रमासाठी मास्टर स्वतः पाली भाषा शिकले आणि या रचनांचा अर्थ जाणून त्यांनी तसं संगीत या रचनांना दिलं। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स इति पिसो भगवानं
सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितं यावनिर्वाणं शरणं गच्छामि एष बुद्धातीताज एष बुद्धानागता पच्युत्पन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नक्ति मे शरणं मन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन कोतु मे जयमङ्गलम्। मास्टर कृष्णरावांनी भारतभर शास्त्रीय संगीतासाठी दौरे केले। 1956 साली त्यांनी चीनमध्येही दौरा केला। त्यांच्या महान सांगीतिक कर्तृत्वाची दखल शासनानेही घेतली। मास्टर कृष्णरावांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि पुढे पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। मास्तरांच्या एकूण आयुष्याला सांगीतिक आयुष्याबरोबर एक आध्यात्मिक अधिष्ठानही होतं। करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी जेव्हा त्यांना संगीत कला निधी ही पदवी दिली तेव्हा आयुष्याची सार्थकता झाली असं वाटलं ते याच भावनेनी। पंडित भास्कर बुवा बखले यांनी उभ्या केलेल्या पुणे भारत गायन समाज या संस्थेची मास्तरांनी अनेक वर्ष धुरा वाहिली। तिथला संगीत अभ्यासक्रम त्यांनी घडवला। मास्टर कृष्णराव यांनी मोठी शिष्य परंपरा तयार केली। मधुकर कानिटकर, हरिभाऊ देशपांडे, सरस्वतीबाई राणे, जयमाला शिलेदार, पंडित राम मराठे, डॉक्टर पाबळकर, बापूराव अष्टेकर अशा गुणी कलाकारांनी मास्टर कृष्णरावांचं गाणं वर्धिष्णू केलं। 20 ऑक्टोबर 1974 या दिवशी मास्टर कृष्णराव परलोकवासी झाले। मास्टर कृष्णराव यांच्या कर्तृत्वाची मुद्रा मराठी समाज मनावर आणि संगीत मनावर आज तागायत कायमची कोरली गेली आहे। अग विठ्ठल सखया सखया वैकुंठिता राया राया वैकुंठिता राया अग नारायणा अग नारायणा अग वसुदेवनंदना वसुदेवनंदना आया वसुदेव नदनाया वसुदेव नदना अगवै कोठेता राया रे वै कोठेता। श्रोतेव, आताच आपण ज्येष्ठ गायक आणि संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त रूपक ऐकलं। संगीत कलानिधी, लेखिका आणि सादरकर्त्या प्रभा जोशी, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।